नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाने 16वा बळी घेतला असून गुलजार बाग परिसरातील कोरोना बाधित महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. शिवाय संध्याकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात आणखी 13 जणांना कोरोना लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या आहे 344. नांदेड शहरामध्ये गुलजार बाग येथील दुसऱ्या रुग्णाचा बळी गेला आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट अवघ्या 48 तारखेपूर्वी आला होता. या महिला रुग्णाच्या मृत्यूने नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल 16 आली आहे. संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 3 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये शिवाजीनगर, गोकुळनगर, बैरबन फॅक्टरी, बिलालनगर येथील प्रत्येकी 1, पीर कुरहान नगर येथील 3, कंधारमधील चंद्रभागा नगरमध्ये 1, नायगाव तालुक्यातील तकबीडमध्ये 1, नाथनगर नांदेडमध्ये 1, उमर कॉलनीमध्ये 2, भगतसिंग रोड येथे 1 असे 13 जण आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भोसीकर यांनी दिली आहे. न्यूज 15 मराठीसाठी रामचंद्र भंडरवार, नांदेड. लातूर जिल्ह्यातील देवणीमध्ये नगरपंचायतीत महिलांना आणि नागरिकांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केलंय. देवणी नगरपंचायतीकडून वेळेवर पाणी पुरवठा केला जात नसल्याने संतप्त झालेल्या नागरिक आणि महिलांनी नगराध्यक्षांच्या दालनामध्ये 3 तासापेक्षा अधिक वेळ ठिय्या मांडला. 15 दिवसाला होणारा पाणी पुरवठा ही अशुद्ध होत असल्याची तक्रार यावेळी आंदोलनकर्त्याने केली आहे. दरम्यान मुख्याधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना बोलण्याचे टाळण्याने बराच वेळ हे आंदोलन सुरूच होते. शेवटी प्राणी प्रश्नावर तिळा निघालाच नसल्याने आंदोलनकर्त्यांना रिकामे हाती परतावे लागले. रोड के वास्ते नाले के वास्ते गए 5 घंटे बैठे तो भी नगर कौन कौन नहीं है सामी आखिर को हमें क्या बोले चिड़िया पहनो बोल को आए तो हमारे कोई हमारे साथ धक्का बुक्की कर को हकाल को दिए 2-4 बार कागजा दिए अर्ज लिख को दिए हमारे तरफ आए नहीं उन्होंने फिर भी अब हमें रोड का पानी का ये उनको मालूम करने के वास्ते गए 5 घंटे बैठे भूखे प्यासे कौन भी नहीं आए शोक भी नहीं आया कौन भी नहीं आखिर को हमें बैठ बैठ को उनके तरफ गए तो धक्का मुक्की कर को हमारे को छकाल के दिए रोड करना धरत लहान बच्चे चिखला मदी पर डरत आणि एकटर नळाची योजना व्यवस्थिशीर केलेली नाहीत त्या नळाच्या खड्ड्यानं खरोळ पाणी येत आहे 8 दिवसाला एक बार वीज सोडत नाहीत सांगण्यासाठी आम्ही गेलो ग्रामपंचायतला नगरपंचायतला त्यांनी माना तयार नाहीत आणि समक्ष यायला तयार नाहीत शिवसाहेब ती नळाची बी योजना व्यवस्थिशीर करीत नाहीत पाणी व्यवस्थिशीर देत नाहीत 10 दिवसाला 1 बार 15 दिवसाला 1 बार पाणी सोडतात ते भी भरपूर पाणी सोडत नाहीत 8-10 तास सोडतात ते आम्हाला तकलीफ होत आहे लहान लेकरावाला देखील पाणी मिळत नाही. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर. सध्याला चालू हंगामात पाऊस वेळेवर झाला पण जिल्ह्यामध्ये काही भागात सोयाबीन उगवले नाही तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले. यामुळे शेतकरी आता चिंतेमध्ये आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हासेगाव येथील राजेंद्र रघुनाथ सुरवसे या शेतकऱ्याने दुबार पेरणीमुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर बँकेचे 18,000 रुपयाचे कर्ज होते. त्याच्या पश्चात 3 मुले 3 भाऊ आई वडील असा परिवार आहे. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.